कोरोनाच्या कालावधीत मुलांचं शैक्षणिक नुकसान झालंय, चिंता करू नका, सक्षम पर्याय आम्ही आहोत. शेकडो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवत 10वीच्या 100% निकालाची परंपरा जपणारी आणि एकाच दिवशी 2 विश्वविक्रम करणारी भारतातील एकमेव निवासी शाळा चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल लाड. अनुभवी शिक्षक वर्ग, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांचं प्रशिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी, अश्वारोहण, सैनिकी बँड, नृत्य तसेच बालवाद्य वृंदासाठी मार्गदर्शन, भव्य क्रीडांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष, समृद्ध ग्रंथालय, डिजिटल क्लासरूम सह निसर्गरम्य परिसरातील दर्जेदार संकुल चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला. शुद्ध शाकाहारी संतुलित आहार आणि दूध फळांचा पूरक आहार देणारं घरानंतरचं घर, सुरक्षित वसतिगृह, सैनिकी शिस्त तसेच मायेची ममता देणारं एक संस्कार केंद्र, इयत्ता 4 ते 12 मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मोजकेच प्रवेश, चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज अब्दुल्ला, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, मोबाईल 98 90 10 19 10 96 23 55 55 71. INS विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी पैसे गोळा केले असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. INS विक्रांत वाचवण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी लोकांकडून पैसे गोळा केले होते. याबाबत किरीट सोमय्या यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. ईडी सारख्या संस्थांचा वापर करून राजकीय विरोधकांचे परिवार संपवण्याचा प्रयत्न केला जात असून न्याय मिळण्याअगोदरच जेलमध्ये टाकलं जात असल्याचं सांगताना भाजपनं कितीही जुलमी कारवाई केली तरी आम्ही घाबरणार नाही असंही छगन भुजबळ म्हणाले. सगळी संपत्ती म्हणजे त्याचा संबंध त्या एखाद्या गोष्टीवर असेल किंवा नसेल, बाप दादाची संपत्ती असेल ती सुद्धा अटॅच करा आणि वर्षानुवर्ष जे आहे त्या कुटुंबाला त्या उसामध्ये चरख्यामध्ये जसा ऊस पिळून टाकतो आपण चिपाड करतो तसं एखादी फॅमिली जी आहे संपवण्याचं काम ते करतात. आणि म्हणून सातत्याने ईडीचा वापर केला जातोय कारण लोकांची संपत्ती अटॅच करता येते आणि कारण म्हणजे निकाल व्हायच्या अगोदर न्याय मिळायच्या अगोदरच त्याला जेलची शिक्षा पण होऊन जाते कारण तो आतमध्येच राहतो जामिनाशिवाय. आणि त्यामुळं लोक घाबरतील, मंत्री घाबरतील आणि नंतर मग हे सरकार कोसळेल. आणि जसे अनेक लोक गेले ना. राज्यात उन्हाळ्यात विजेची मागणी वाढल्यानं संभाव्य लोडशेडिंग टाळण्यासाठी राज्य सरकार गुजरातमधून वीज खरेदी करणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. कारण विजेचा वापर फार मोठ्या प्रमाणावर पंप असतील, एअर कंडिशन असेल, इतर काही गोष्टी असेल मोठ्या प्रमाणावर वाढलाय आणि म्हणून विजेचं जर शॉर्टेज निर्माण होत आहे तर त्यासाठी गुजरातमध्ये असलेल्या एका कंपनीबरोबर 2 महिन्यासाठी काही वीज खरेदी करण्याच्या संदर्भामधली ही चर्चा होती आणि त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली की कुठल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारे लोडशेडिंग होणार नाही याची काळजी घ्या आणि ती विकत घ्या. दुसरी गुजरातची कंपनी आहे की त्या कंपनीमध्ये अगोदरच राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या सगळ्यांची जी आहे अगोदरच त्यांचं ठरलं होतं की आम्ही एवढी एवढी वीज घेऊ. परंतु नंतर त्या कंपनीचं जे आहे कोळसा तो इंडोनेशियातून यायचा, इंडोनेशियामध्ये सरकार बंद त्यांनी जे नियम बदलले त्याच्यामुळे टाटा कंपनी ते सुद्धा अडचणीत आले आणि ह्या अशा अनेक कंपन्या अडचणीत आल्या कारण कोळसा यायचा बंद झाला आणि एकदम महाग झाला. आणि मग ते झाल्यानंतर मग आता करायचं काय तर हा विजेचे दर वाढवायला लागते.